नवी मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्व कामांच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उल्वा तिकडीच्या खोदकामाच्या स्फोटात पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुरुंग पेरण्याचे काम बंद करावे लागले आहे. दारुगोळा पेरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने तुर्तास हे काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या तिकडीची उंची कमी करण्याच्या कामास थोडा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उल्वे टेकडीची उंची कमी करणे, गाडी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. तब्बल 2000 कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उल्वे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्वाचे आहे. या टेकडीची उंची 95 मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती 86 मीटर इतकी कमी केली जाईल. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. झारखंड येथील CIMFR या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान प्रायोगिक तत्वावर आतापर्यंत अनेक स्फोट घडविण्यात आले आहेत. परंतु गेल्या 4-5 दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे या कामात व्यत्यय आलाय. पावसाची उघडीप होताच हे काम पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मोहन निनावे यांनी दिली आहे.